अंतरवली सराटीमध्ये जाऊन त्यांना पाठिंबा दिला त्या माणसांची यादी आमच्याकडे आहे उद्या तीन वाजल्यानंतर आम्ही या महाराष्ट्रामध्ये जाहीर करू के अपले चाला है है। की हे आपले विरोधक आहेत ओबीसी या माणसाला मतदान करायचं नाही तर मंडळी तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ज्यांनी मनोज जरांगींना पाठिंबा मागितला त्यांच्या विरोधात आम्ही असं म्हटलेत लक्ष्मण हाके तर चला पाहूया हाके नेमकं म्हटले काय तुमची काय मतं आहेत ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांनी भूमिका घेतली ज्याने ज्यांनी जरांगेना जाऊन पाठिंबा मागितला तो जरांगेना ते पाठिंबा मागत असताना त्यांना ओबीसीच्या मताची कुठलीही फिकीर नव्हती ते नेते कधीही ओबीसीच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली नाही किंवा एखादं स्टेटमेंट केलं नाही किंवा एखाद्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही आम्हाला कुणी कुठलाही आरोप करू आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे जे नेते वागले ज्याने ज्यांनी अंतर्वली सराटीमध्ये जाऊन त्यांना पाठिंबा दिला त्या माणसांची यादी आमच्याकडे आहे उद्या तीन वाजल्यानंतर आम्ही या महाराष्ट्रामध्ये जाहीर करू की हे आपले विरोधक आहेत या माणसाला मतदान करायचं नाही तर सायकदांडगे यांचं असं म्हणणं आहे की मला एक कळत नाही ही मीडिया याला मोठ करायला का पडली आहे <laughs> तर इंडियन ग्रे हाऊस यांचं असं म्हणणं आहे की जातीचे राजकारण सांगू नको विकास काय केला ते बघा आणि मतदान करा हे लोक आपली दिशाभूल करत आहेत तर विजय यांचं असं म्हणणं आहे की बीजेपी वाले सगळे अंतरवाली सराटीला आले होते त्यांच्याकडे लक्ष राहू द्या बापकुमासे चल <laughs> <laughs>